हेलो हेलो राजपूत सर, शिंदे सर आवाज येतोय का? हेलो 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 राजपूत सर, अंबुरे सर नमस्कार। हेलो हेलो राजपूत सर, शिंदे सर आवाज येतोय? आवाज येत असल्यास कमेंट बॉक्स मध्ये असं टाका जेणेकरून मला समजेल लवकर। अंबुरे सर नमस्कार। राजपूत सर नमस्कार। ओके सर, सर्वप्रथम काव्य रसिकांना माझा सस्नेह नमस्कार। नमस्कार, मी प्रतीक कुकडे, विद्यापीठातील व्यवस्थापन शास्त्र विभागातला विद्यार्थी। सर्वप्रथम कॅम्पस कट्टाच्या अभिनव उपक्रमाचं मी अभिनंदन आणि स्वागत करतो। आदरणीय डॉक्टर संजय शिंदे सर, आदरणीय सुनील राजपूत सर, की कोविड-19 या भयानक परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबविणे नेहमी नक्कीच कौतुकास्पद आहे। आज पहा ना, म्हणजे एकीकडे मजुरांचा पगार, म्हणजे एकीकडे मजुरांचा पगार केवढा असतो, म्हणजे 100-200 रुपये, आणि त्या प्रमाणात आज कोरोना संक्रमित रुग्ण आज सर्वत्र समाजात आढळत आहे। अशा गंभीर परिस्थितीमध्ये कॅम्पस कट्टाच्या माध्यमातून, डिजिटल कट्टाच्या माध्यमातून अशा प्रकारचा उपक्रम राबविणे खरंच कौतुकास्पद आहे। कॅम्पस कट्टाच्या माध्यमातून माझा विषय जो आहे आजचा, कविता आणि बरंच काही, हा विषय दिल्याबद्दल आदरणीय डॉक्टर, माझे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर संजय शिंदे सर, डॉक्टर राजपूत सर यांना मी धन्यवाद देतो। कविता आणि बरंच काही या विषयामध्ये मी माझ्या स्वलिखित कविता व इतर कवींच्या कवितांचा सुद्धा समावेश केलेला आहे। कविता आणि कविता कवितेच्या पटलावर वावरत असताना मला आलेल्या अनुभवाचं कथन मी कॅम्पस कट्टा या विषयाच्या अंतर्गत करणार आहे। कविता आणि बरंच काही या हा संवाद साधण्याकरिता मी 3 भागामध्ये हा संवाद साधणार आहे। विशेष करून मी कवितेकडे कसा वळलो, माझ्या कवितेचा जन्म कसा झाला आणि कवितेचा वाचकांवर असलेला परिणाम। ज्यांनी ज्यांनी साहित्य वर्तुळात आपापल्या परीने अतुलनीय योगदान दिले अशा सर्व महान विभूतींना स्मरण करून मी माझ्या या आजच्या या विषयाला सुरुवात करतो। सर्वप्रथम मी कवितेकडे कसा वळलो या मुद्द्याकडे येतो। माझं कॉलेज हे शिवाजी महाविद्यालय परभणी येथे झालं आणि कॉलेज जीवनात वावरत असताना मी म्हणजे ॲक्टिव होतो पण सोशली ॲक्टिव एवढा नव्हतो। आणि आता कॉलेज जीवनात वावरत असताना अभिव्यक्तीचं व्यासपीठ म्हणून ज्या व्यासपीठाकडे पाहिलं जातं, असं राष्ट्रीय सेवा योजनेचं व्यासपीठ, आणि त्या माध्यमातून वर्गशिक्षक असतील विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी सहकार्य करत असतात। आता कॉलेज जीवनात वावरत असताना आमच्या कॉलेजचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर आदरणीय डॉक्टर तुकाराम फिसफिसे सर, आदरणीय डॉक्टर सुधीर इंगळे सर मला नेहमी प्रोत्साहन करायचे की प्रतीक तू जा सादर कर कविता वगैरे। आणि कविता लिहायला काय, कविता ही आतून यायला हवी। एखादी कविता लिहायला 2 मिनिटं लागू शकतात, 2 घंटे लागू शकतात, किंवा मग एखादी कविता लिहायला 2 तासही लागू शकतात। कविता ही जीवनातून यायला हवी, अनुभवातून यायला हवी। पण मुळात असं कवी म्हणजे कविता लिहिण्याची माझी इच्छा होत होती कॉलेज लाईफमध्ये, पण कविता काय अशी येत नव्हती। पण मी कॉलेजच्या जीवनामध्ये सामाजिक कार्यक्रमाद्वारे म्हणजे 2 कवितांचा मी इथे आवर्जून उल्लेख करणार आहे। त्या दोन कवितांचं मी सादरीकरण बऱ्याच ठिकाणी केलं आहे। एक शहीद नावाची कविता आहे, 26/11 भ्याड हल्ल्यात आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना जे वीरमरण आलं होतं, विजय शिंदे बुलढाण्याचे कवी आहेत, त्यांनी ही कविता लिहिलेली आहे। ती कविता मी आपल्यासमोर घेतो आहे। कवितेचं शीर्षक आहे शहीद,
असेलच जर खुमखुमी खरंच कुणा लढण्याची, असेलच जर खुमखुमी खरंच कुणा लढण्याची, पाठीमागून वार न करता समोरासमोर भिडण्याची। यावे त्यांनी रणांगणी शौर्य त्यांचे गाजवाया, दहशतवादांची भ्याड कृत्य नको माजवाया। आम्ही मावळे शिवबांचे कधी ना मागे हटणार, धारा तीर्थी पडलो तरी रक्त आमचे पेटणार। बचेंगे ते और भी लढेंगे वाणी शूरत्या दत्ताजींची, बचेंगे तो और भी लढेंगे वाणी शूरत्या दत्ताजींची, भगत सुखदेव राजगुरूस भीती नव्हती फासाची। हेच आम्हा शिकवले आहे मुरारबाजी तानाने, हेच आम्हा शिकवले आहे मुरारबाजी तानाने, देशासाठी शहीद व्हावे अशोक विजय हेमंताने। ज्या पोलीस अधिकाऱ्यांना वीरमरण त्या हल्ल्यामध्ये प्राप्त झालं होतं, असे हेमंत करकरे, विजय साळेसकर आणि अशोक कामटे या पोलीस अधिकाऱ्यांना ही कविता विजय शिंदे सरांनी समर्पित केलेली आहे। आणि दुसरी कविता जी आहे, ज्या कवींच्या लिखाणातून म्हणजे ज्या कवितेच्या लिखाणात ग्रामीण भागाचा स्पर्श आहे, म्हणजे तो कवी ग्रामीण भागातून जास्त व्यक्त होतो, असे मराठवाड्यातले सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव सर, इंद्रजित भालेराव सरांची कविता आहे की कवितेचं शीर्षक आहे माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, कशी उन्हात तळतात माणसे, कशी उन्हात तळतात माणसे, कशी मातीत मळतात माणसे, कशी उन्हात तळतात माणसे, कशी मातीत मळतात माणसे, कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काळ्या बापाचे हिरवे रान। संजय शिंदे सर नमस्कार, नमस्कार सर। काळ्या बापाचे हिरवे रान, काळ्या माईनं पिकवले सोनं, पण त्याच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, इथे डब्यात तुला साखर लागते गोड, इथे डब्यात तुला साखर लागते गोड, तिथे शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड, इथे डब्यात तुला साखर लागते गोड, तिथे शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड, पण भाव करतो त्याला न पुसता, पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। आकाश धन्यवाद। या भूमीचा मूळ अधिकारी बाप झाला आज भिकारी। सर नमस्कार, शिंदे सर नमस्कार। या भूमीचा मूळ अधिकारी माझे परममित्र अरुण गरुड यांचा यांना नमस्कार। या भूमीचा अधिकारी बाप झालाय आज भिकारी, गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। या दोन कवितांचं सादरीकरण मी कॉलेजमध्ये म्हणजे विविध कार्यक्रमाद्वारे केलेलं आहे। कॉलेजमध्ये कविता लिहू वाटत होती पण ती काय अशी सुचत नव्हती, त्याला एक सहवाससुद्धा मॅटर करतो, ज्या सहवासामध्ये आपण वावरतो तो सहवास कसा आहे यावरून व्यक्तिमत्व विकास अवलंबून असतो। व्यक्तिमत्व विकासावर वपू काळेंचं मला सुंदर वाक्य आठवतं की वपू काळे असे म्हणतात की जीवन जगत असताना अनेक आचार विचारांचे लोक भेटत असतात, जीवन जगत असताना अनेक आचार विचारांचे लोक भेटत असतात, पण काही गढूळ झालेले पाणी आणखी गढूळ करणारे असतात, पण गढूळ झालेले पाणी हे त्रुटी घेऊन स्वच्छ करणारे फार कमी असतात, म्हणून नेहमी चांगल्या लोकांमध्ये वावर असावा असं वपू काळे म्हणतात। आणि वपू काळ्यांचं वाक्य हे माझ्या जीवनाला तंतोतंत लागू पडतं। आता कॉलेजमध्ये माझं पूर्ण हिरोगिरीमध्ये लाईफ गेली, पण जी सामाजिक प्रगल्भता आहे, सामाजिक जाण आहे, ती मला विद्यापीठामध्ये उत्पन्न झाली। मला विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याकरिता आमचे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर सुधीर इंगळे सरांनी सांगितलं, आणि मी कॉलेजमध्ये काय मी गव्हाणे सरांना ऐकलं होतं डॉक्टर बाबासाहेबांचे राष्ट्र उभारणीत योगदान या विषयावर, आणि गव्हाणे सरांचा माझ्या डोक्यावर एवढा प्रभाव पडला की मी म्हटलं की मला इकडे यांच्याकडे जायचं शिकायला। आणि मग मी औरंगाबादला म्हणजे MJ साठी शिक्षण घेण्याचं ठरविलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ऐतिहासिक नागसेनवन, या नागसेनवनामधील ज्या विभागाने विचाराची पंढरी घडविण्याचं आत्तापर्यंत काम केलं, तसं डॉक्टर वृत्तपत्र विद्या व जनसंवाद विभाग या विभागामध्ये मी प्रवेश घेतला। सामाजिक परिवर्तनाचं ठिकाण, सामाजिक परिवर्तनाचं व्यासपीठ म्हणून या भूमीची नेहमीच ओळख आहे।
आणि इथे असताना आदरणीय डॉक्टर सुधीर गव्हाणे सर असतील, आदरणीय जयदेव डोळे सर असतील, आदरणीय संजय शिंदे सर असतील, आदरणीय ससो खंडाळकर दादा ससो खंडाळकर सर असतील, या सर्वांचं मला नेहमी मार्गदर्शन मिळत गेलं. आणि या मार्गदर्शनाचा असा लाभ झाला की मी माझा जो विषय आहे समजा आत्ताचा, मी कवितेकडे कसा वळलो ती कविता मी इथून सांगणार आहे. की आता कॉलेजमध्ये मी जेव्हा कवी संमेलन म्हणजे इतरांचे बघायचो, तर त्यावेळेस एक भाग असायचा की म्हणजे बहुतांश लोक म्हणजे 25 ते 35 वयोगटातील किंवा मग 35 ते 50 वयोगटातील यांचा कवितेचा जो कल असायचा तो प्रेम कवितेकडे जास्त असायचा किंवा मग गझल कवितेकडे असायचा. आणि मी ते बी नेहमी ऐकायचो. आणि एका दिवशी म्हणजे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की कविता 2 मिनिटात येऊ शकते, कविता करायला 2 वर्ष लागू शकतात. आणि मी विभागात सिन्सियर असल्यामुळे मी डोळे सरांची म्हणजे डोळे सरांच्या रूममध्ये नेहमी डिबेट राहायची एक फावल्या वेळामध्ये. आणि एक फावल्या वेळात आमच्या कवी मित्राचा सहवास होता, त्यात आदरणीय चेतन शिंदे सर असतील, निलेश चव्हाण असतील. हा सहवास लाभल्यामुळे आम्ही ते रॅपिड फायर खेळायचो रिकाम्या फावल्या वेळात. आणि एका दिवशी असंच झालं, मी माझी जी पहिली कविता होती स्वप्नातील, ती तिचं शीर्षक आहे स्वप्नातील, ती मुक्त छंदेतली ती कविता होती. आणि ती कविता एकदम आतून आली होती, म्हणजे ती माझ्या मनातले भाव त्या कवितेमध्ये मांडले होते. आता कवितेचं कसं आहे की मनात आलं आणि कागदावर उतरवलं अशी गत आहे. ती कविता स्वप्नातील ती आपल्यासमोर इथे हे करतो, सादर करतो की स्वप्नातील तू स्वप्नात रमतेस. आता ही कविता सादर करतानवेळी मी डोळे सरांच्या कॅबिनमध्ये गेलो होतो आणि डोळे सरांना ही म्हणजे डोळे सरांना म्हटलं सर मॅ कमिन, सर म्हटलं या प्रतीक. तर सरांनी सांगितलं की मी म्हटलं सरांना की सर मी माझी पहिली कविता लिहिली आहे, मी सोशल मीडियावर अजिबात पोस्ट केली नाही आहे, मला माझ्या कवितेमध्ये चुका दिसत आहे. आणि डोळे सर म्हणे बस तू कविता कशावर लिहिली आहे, मी म्हटलं स्वप्नातील ती. अरे वा, डोळे सरांनी मिश्किल मांडणी केली त्यावेळेस, एक आमचा हशा पिकला. डोळे सर म्हणाले की वा, प्रेमातून समजा कवी लोक एका कवीचा जन्म झाला. आणि दरम्यानच्या काळात मी सुद्धा हसलो. आणि हा जो प्रसंग आहे या प्रसंगावर मी कालांतराने एक शेर लिहिला. हाच प्रसंग मला आज सुद्धा तो आठवतो की जब भी मैं खाली रहता हूँ कलम से लफ्जों की फसल होती है, जब भी मैं खाली रहता हूँ कलम से लफ्जों की फसल होती है, उसका चेहरा सामने के आया 2 मिनट में गजल होती है, उसका चेहरा सामने के आया 2 मिनट में गजल होती है. आता डोळे सरांनी म्हटले की आता कविता सादर कर, मला दाखव. आणि मी ती कविता वाचून दाखवतो. स्वप्नातील तू स्वप्नात रमतेस, अंबरसर धन्यवाद, आदरणीय अंबरसर धन्यवाद. स्वप्नातील तू स्वप्नात रमतेस पण प्रत्यक्ष आयुष्यात माझ्यासोबत तू लपंडाव खेळतेस. स्वप्नातील तू स्वप्नात रमतेस पण प्रत्यक्ष आयुष्यात माझ्यासोबत तू लपंडाव खेळतेस. तरी अजून किती दिवस खेळणार माझ्या या कल्पनेच्या विश्वात, पण एकदा तरी यावं लागणार तुला माझ्या आयुष्यात. तुझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून माझा जीव तुझ्यात गंधाळतो, तुझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून माझा जीव तुझ्यात गंधाळतो. कधी कधी वाटतं या स्वार्थी जगाकडे पाहून तर तू हसली तर नाही ना. तुला अलगत असं तुझ्या चेहऱ्यावर अलगत हास्य पाहिल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलतं. का तर तू आहे माझ्या कल्पनेच्या विश्वात, माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात. तरी अजून किती दिवस नांदशील तू माझ्या या कल्पनेच्या बाजारपेठेमध्ये, तरी एकदा तरी यावं लागणार तुला माझ्या आयुष्यामध्ये. विजय पाटील सर नमस्कार. तुझ्याकडे पाहून मी शिकलोय जीवन कसं जगायचं. सर थँक्स. तुझ्याकडे पाहून मी शिकलोय जीवन कसं जगायचं, दुःखाला बाजूला सरून कशा प्रकारे हसायचं. तुझ्याकडे पाहून मी शिकलोय जीवन कसं जगायचं, दुःखाला बाजूला सरून कशा प्रकारे हसायचं. तुला प्रश्न पडला असेल हा कल्पनेतला अभिनेता तुझ्या मागे का धावत नाही. तुला प्रश्न पडला असेल हा कल्पनेतला अभिनेता तुझ्या मागे का धावत नाही. या घडीला अडकली आहे पायात करिअरची बेडी, नाही तर तूही झाली असती माझी बेडी. या घडीला अडकली आहे पायात करिअरची बेडी, नाही तर तूही झाली असती माझी बेडी. तरी अजून किती दिवस रंग भरणार माझ्या या हृदयाच्या इंद्रधनुष्यात, पण एकदा तरी यावं लागणार तुला माझ्या आयुष्यात. लोकेजी कांबळे नमस्कार. आकाश धन्यवाद. आता
आता मी सेकंड इयरला असताना इथून माझा जो निर्णायक टप्पा होता तो सुरू झाला की आमचं तिसरं लेक्चर असायचं आदरणीय डॉक्टर संजय शिंदे सर आणि चौथं लेक्चर असायचं आदरणीय ससो खंडाळकर सर. आता दोन्ही सरांचा मी एकदम फेवरेट स्टुडंट. जसं बाहेरच्या समाज जीवनात वावरत असताना वाल्मिकी वाघमारे सर नमस्कार थँक्स. जसं बाहेरच्या समाजात वावरत असताना कार्यक्रमाची सुरुवात ही एका प्रास्ताविकेने होते तर आमच्या ससो खंडाळकर सरांच्या माझी सुरुवात म्हणजे लेक्चरची सुरुवात माझ्या कवितेने व्हायची आणि सर नेहमी म्हणजे विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्याकारणाने सर नेहमी माझ्या लिखाणाला प्रोत्साहन द्यायचे नवीन नवीन सांगायचे. सर बाबा दळवी विचार मंचाच्या अध्यक्ष असल्याने सर मला जे कार्यक्रम उपक्रम असायचे ते नेहमी मला सांगायचे म्हणजे औरंगाबाद शहरातले. मग त्यात कवी संमेलन असतील, मग कुठे व्याख्यान असेल, कुठे परिसंवाद असेल, कुठे दुसरा काही संवाद असेल आणि सर मला तिथे हिरिरीने सहभाग नोंदवायला सांगायचे आणि मदत देखील करायचे. खऱ्या अर्थाने इथूनच जो काय आहे तो कवितेचा माझा मी इकडे इथूनच असं या टप्प्यातूनच वळलो. आणि एक मागच्या वर्षी काय झालं की आम्ही राजन खान सरांच्या कवी संमेलनात गेलो अक्षर मानो जिथे फलटण आणि फलटणला होतं. तिथे गेल्यानंतर मी एक कविता सादर केली. ती कवितेचं शीर्षक आहे महापुरुषाचं लेकरू. जरा म्हणजे फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर अवलंबून असलेली ती कविता आहे. दीर्घपातली कविता आहे म्हणजे समाजातलं वास्तविक चित्रण आणि महापुरुषाच्या नावावर चालणारं राजकारण याचा उल्लेख मी माझ्या या कवितेत केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे महापुरुषाचं लेकरू. या सरकारात भीमा तुझंच लेकरू बसलंय. या सरकारात भीमा तुझंच लेकरू बसलंय. बघ ना भीमा तू केलेल्या उपकाराला ते विसरलंय. या सरकारात भीमा तुझंच लेकरू बसलंय. बघ ना भीमा तू केलेल्या उपकाराला ते विसरलंय. भीमा तुझं लेकरू मारते आता या पक्षातून त्या पक्षात नुसत्या बेंडुकड्या. भीमा तुझं लेकरू मारते आता या पक्षात त्या पक्षात नुसत्या बेंडुकड्या. फरक इतकाच तू समाजाचा विचार केलास आणि यांनी मात्र बांधल्या स्वतःच्याच माड्या. फरक इतकाच तू समाजाचा विचार केलास आणि यांनी मात्र बांधल्या स्वतःच्याच माड्या. अरे तू केलं यांना मुख्यमंत्री, अरे तू दिली यांना हक्काची छत्री. अरे तू केलं यांना मुख्यमंत्री, अरे तू दिली यांना हक्काची छत्री. अरे आणली तू लोकशाही आणि लागली यांना सत्तेची घाई. अरे आणली तू लोकशाही आणि लागली यांना सत्तेची घाई. अरे मित्रा एका मटणाच्या पार्टीसाठी विकलं तू रे इमान. अरे मित्रा एका मटणाच्या पार्टीसाठी विकलं तू रे इमान आणि माझ्या महापुरुषाच्या लेखा झालास तू बैमान. अरे मित्रा तू बैमान झालास माझ्या भीमाला, तू बैमान झालास माझ्या फुले शाहूंना, तू गद्दार झालास. तुझे पांग कसे फेडू आम्ही तू दिले आम्हा आरक्षण. तुझे पांग कसे फेडू आम्ही तू दिला आम्हा आरक्षण. अजूनही समाजामधली कुठलीही दंगल आठवते अजून आम्ही नाही करू शकलो संरक्षण. आपण लावलेलं समतेचं रोपटं हे काय अजून आपल्या राष्ट्रात वाढलं. यात पुण्याच्या खोलेबाईचं प्रकरण जे मध्यंतरी गाजलं होतं त्याचा उल्लेख मी या कवितेत केलाय. आपण लावलेलं समतेचं रोपटं अजून माझ्या राष्ट्रात काही वाढलंच नाही. अजूनही पुण्याच्या खोलेबाईसारख्या प्रस्थापितांनी ते काही मानलंच नाही. तू केलं यांना नामदार. विटोरे सर नमस्कार. तू केलं यांना नामदार, तू केलं यांना आमदार. तू केलं यांना नामदार, तू केलं यांना आमदार. तू केलं यांना माणूस पण हे झाले अमानुष. तू केलं यांना माणूस पण झाले अमानुष. अरे मित्रा थोड्या मोबदल्यासाठी विकलं तू रे इमान आणि माझ्या महापुरुषाच्या लेखा झालास तू बैमान. माझ्या भीमाला तू बैमान झालास माझ्या फुले शाहूंना तू गद्दार झालास. महापुरुषांनो तुम्ही आज नाही आहात हेच चांगलंय. महापुरुषांनो तुम्ही आज नाही आहात हेच आज चांगलंय. तुमच्या विचारांना यांनी आज तुरुंगात डांबलाय. अरे तू दिल्या यांना स्कॉलरशिप. अरे तू दिल्या यांना स्कॉलरशिप. तू दिल्या यांना फेलोशिप. अरे तू दिल्या यांना स्कॉलरशिप. तू दिल्या यांना फेलोशिप. तू केली तर माणसं मोठी पण ही साली पक्ष खोटी. तू केली तर माणसं मोठी पण ही साली पक्ष खोटी. अरे मित्रा पुरोगामित्व सोडून भ्रष्टाचारवादी जाऊन विकलं तू रे इमान आणि माझ्या महापुरुषाच्या लेखा झालास तू बैमान. अरे मित्रा पुरोगामित्व सोडून
भ्रष्टाचारवादीत जाऊन विकलं तुरे इमान आणि माझ्या महापुरुषाच्या लेखा झालास तू बैमान. अरे मित्रा तू बैमान झालास माझ्या फुले शाहूंना, तू बैमान झालास माझ्या भीमाला, तू बैमान झालास. महात्मा फुलेंच्या गुलामगिरीच्या पुस्तकाबद्दल बोलतो. महात्मा फुलेंच्या गुलामगिरीचा आमच्यावर अजूनही प्रभाव पडलाच नाही. महात्मा फुलेंच्या गुलामगिरीचा आमच्यावर अजूनही प्रभाव पडलाच नाही. दगडात गुंतवणूक झाली पण माणसाकडे अजून काही वैभव आलंच नाही. दगडात गुंतवणूक झाली पण माणसाकडे अजून काही वैभव आलंच नाही. मंत्रालयामध्ये 2 वर्ष अगोदर उंदराचा किस्सा झाला होता. त्या उंदराच्या किस्स्यावर मी ताशेरे ओढलेत या कवितेच्या माध्यमातून, या मुद्द्याच्या माध्यमातून. आगामी इथल्या मंत्रालयात मरायला लागले हल्ली उंदीर सुद्धा. इथल्या मंत्रालयात मरायला लागले हल्ली उंदीर सुद्धा. धर्मा पाटील सारख्या शेतकऱ्यांवर खुपसतात हे खंजीर सुद्धा. धर्मा पाटील नावाचा शेतकरी ज्याने मंत्रालयासमोर आत्महत्या केली होती. तू केलं यांना कर्तबगार, तुझ्यामुळे झाले हे दमदार. तू केलं यांना कर्तबगार, तुझ्यामुळे झाले हे दमदार. तू केलं यांना कणखर पण या तू केलं यांना कणखर पण यांना तुझा पडला विसर. अरे मित्रा भांडवलशाहीच्या भांडवलासाठी विकलं तू रे इमान आणि माझ्या महापुरुषाच्या लेखा झालास तू बैमान. अरे मित्रा भांडवलशाहीच्या भांडवलासाठी तू रे इमान आणि माझ्या महापुरुषाच्या लेखा झालास तू बैमान. महापुरुषांनो तुमच्याच नावाने चालतं इथलं आज जातीपातीचं राजकारण. महापुरुषांनो तुमच्याच नावाने चालतं आज इथलं जातीपातीचं राजकारण. कार्यकर्त्याची माथी भडकवतात हे आणि होतं इथं दिनांचं मरण. कार्यकर्त्याची माथी भडकवतात हे आणि होते इथे दिनांचं मरण. शेतकऱ्याच्या मुलांनी शेती करावी असं असं उघडपणे एखाद्या राज्याचा विश्वस्त आम्हाला सांगतो. शेतकऱ्याच्या मुलांनी शेती करावी असं उघडपणे एखाद्या राज्याचा विश्वस्त आम्हाला सांगतो. यांची लाईफ सेटल, सर्व सेटल. तुम्हीच सांगा महापुरुषांनो यात तुम्हाला कुठला न्याय दिसतो. तुम्हीच सांगा महापुरुषांनो यात तुम्हाला कुठला न्याय दिसतो. तू राजकारण दिलंस, तू समाजकारण दिलंस. तू राजकारण दिलंस, तू समाजकारण दिलंस. तू शिष्टाचार दाखविला आणि यांनी भ्रष्टाचारच्या हद्दी पार केल्या. तू शिष्टाचार दाखविला आणि यांनी भ्रष्टाचारच्या हद्दी पार केल्या. अरे मित्रा स्वतःची पोळी भाजण्याकरिता विकलं तू रे इमान आणि माझ्या महापुरुषाच्या लेखा झालास तू बैमान. अरे मित्रा स्वतःची पोळी भाजण्याकरिता विकलं तू रे इमान आणि माझ्या महापुरुषाच्या लेखा झालास तू बैमान. अरे मित्रा तू बैमान झालास माझ्या मला बैमान झालास माझ्या फुले शाहूंना, तू गद्दार झालास. ही महापुरुषाची कविता एक अक्षर मानवच्या साहित्य संमेलनात मी सादर केली होती. त्यावेळेस राजन खान सर समोर होते. महाराष्ट्रातले नामवंत गझलकार जे ज्याला म्हणतो आपण प्रोफेशनल लोक तिथे हजर होते. आणि जाता जाता तिथून जाता जाता राजन खान सरांनी मला सल्ला दिला की प्रतीक तुमच्या मस्तकात 2 विचाराचा धुमाकूळ माजेल. तो उजवा वाद असू द्या किंवा डावा वाद पण तुम्ही जर्नलिझम केलेलं आहे, तुम्ही नेहमी तटस्थ राहा, निर्भीड राहा आणि सरळ चालत राहा आणि आपोआप तुमच्या मागे कविता ही येत राहील. तो कानमंत्र माझ्या आजही लक्षात आहे. शिवजयंतीचा विद्यापीठात वावरत असताना शिवजयंतीच्या कार्यक्रमात आदरणीय महाराष्ट्र टाइमचे संपादक आदरणीय विजय चोरमारे सर यांच्या हस्ते मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं. ती कविता आजचा शिवाजी एक तफावत, म्हणजे छत्रपतींचं राजकारण कसं आहे आणि आजचे मावळे काय करताय याची तफावत दाखवणारी एक कविता आजचा शिवाजी मी सादर करतोय. राजे जन्म घेतलात तुम्ही जिजाऊंच्या पोटी. जन्म घेतलात तुम्ही जिजाऊंच्या पोटी, स्वराज्य उभे करून दैवत झाला 33 कोटी. राजे 33 कोटी. इथे कणाकणात वाहते स्वराज्याची माया. इथे कणाकणात वाहते स्वराज्याची माया. गर्भातच शिवसंस्काराची फुलते इथे छाया. ऊन वारा स्वराज्याची साक्ष ओलांडले तरी कोसळला नाही अजिबात हा विचाराचा वृक्ष. एवढे वर्ष ओलांडले. आदरणीय सुहास मुरारी सर नमस्कार. मुघलांच्या छाताडावर पाय रुवीत दिल्लीपर्यंत उभं केलं आपण साम्राज्य. मुघलांच्या छाताडावर पाय रुवीत दिल्लीपर्यंत उभं केलं आपण साम्राज्य. राजे तुम्ही नसता ते घडलं नसतं स्वराज्य. राजे तुम्ही नसता तर आम्ही पाहिलं नसतं स्वराज्य.
बायकोच्या धाकापायी मर्द मावळा आज आपले बांधतो घरचे तोरण. बायकोच्या धाकापायी मर्द तोरण आणि टाकलं पाहिजे असे घरून ठरवतो धोरण. आणि पाकिस्तानवरती अनुभव टाकायला पाहिजे असे घरून ठरवतो धोरण. आदरणीय मुरारी सर, धन्यवाद आणि नमस्कार. राजे तुम्ही समतेचा हिरवा भगवा, राजे तुम्ही समतेचा स्वीकार करीत समान ठेवला हिरवा भगवा. आजचा पुढारी नाराज मने आणि आदेश दे दंगली घडवा. आजचा पुढारी नाराज मने आणि आदेश दे दंगली. राजल्यानंतर उंच होतात आमच्या चक्षू होया. राजेंची दैदिप्यमान कामगिरी आमच्या चक्षूच्या भुवया. इमान विकणारे ठिणगी पेटवी आणि मावळा करतो हल्ली आपापसात लढाया. राजेंची दैदिप्यमान कामगिरी पाहिल्यानंतर उंच होतात आमच्या चक्षूच्या भुवया. इमान विकणारे ठिणगी पेटवी आणि मावळा करतो हल्ली आपापसात लढाया. शिवजयंती आली की सोशल साईट्सवर आजचा तरुण करतो डीपी बदला म्हणून गाजा बाजा. शिवजयंती आली की सोशल साईट्सवर आजचा तरुण करतो म्हणून गाजा बाजा. घोषणांच्या दगडावर ठेचाळत जाणाऱ्या देशाला अभ्यासावा लागेल प्रथम शिवाजी राजा. घोषणाच्या दगडावर ठेचाळत जाणाऱ्या या देशाला अभ्यासावा लागेल प्रथम शिवाजी राजा. यामध्ये मी शिवस्मारकाचा मुद्दा घेतला आहे, त्यावेळी ज्वलंत विषय होता. रयतेच्या राज्यात झुंज देऊन प्रत्येक मावळा होऊन गेला तानाजी. रयतेच्या राज्यात झुंज देऊन प्रत्येक मावळा होऊन गेला येसाजी आणि तानाजी. येसाजी कंक आणि तानाजी माळेश्वरी बद्दल बोलतोय. रयतेच्या प्रत्येक मावळा होऊन गेला तानाजी आणि येसाजी. मतासाठी सागरात स्मारक बांधूनी राजकारण करू पाहतोय आजचा शिवाजी. मतासाठी सागरात स्मारक बांधूनी राजकारण करू पाहतोय आजचा शिवाजी. या कवितेला विजय चोरमारे सरांकडून प्रथम क्रमांकाचं प्राप्त झालं होतं. एक आभाळा एवढ्या माणसानं पारितोषिक दिल्यानंतर माझा या कवितेच्या आभाळाकडे प्रवास अगदी इथूनच सुरू झाला असं म्हणायला काही बावगं ठरणार नाही. मध्यंतरी वावरत असताना मी म्हणजे मंत्रालयाचं जे प्रकरण झालं होतं याची हिंदीमध्ये एक रचना केली होती. मंत्रालय भ्रष्टाचार माजला होता आणि उंदराचं प्रकरण माध्यमांनी जे उचललं होत भाष्य करणारी एक चुए बहुत हो गे ही रचना केली होती. याबद्दल मला आणखी एक सांगायचं की माझ्या लिखाणाचा हा जो केंद्रबिंदू आहे एक सामान्य नागरिक त्याच्या समस्या त्याच्या वेदना त्याचे प्रश्न हेच आहे. वास्तवदर्शी लिखाण हाच माझ्या लिखाणाचा मुख्य म्हणजे आत्तापर्यंत केंद्रबिंदू राहिला आहे. मी मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये लिखाण करतो आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचकांशी नेहमी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो आणि संवाद साधतो. चुए बहुत हो गे ही गजल मी आपल्यासमोर घेतो. सर येतो ना आवाज? शिंदे सर सर धन्यवाद. संभालो खुद को चूहे बहुत हो गए. संभालो खुद को चूहे बहुत हो गए. पैसा रखो बराबर साहब चूहे बहुत हो गए. संभालो खुद को चूहे बहुत हो गए. पैसा रखो बराबर चूहे बहुत हो गए. हमारे मतों से पेट आपका भरता है. हमारे मतों से पेट आपका भरता है. ज्यादा मत खाओ साहब चूहे बहुत हो गए. संभालो खुद को चूहे बहुत हो गए. पैसा रखो बराबर साहब चूहे बहुत हो गए. एक रात में पूरा मंत्रालय हिलता है. झूठ मत बोलो साहब चूहे बहुत हो गए. घोटाले करते करते चमड़ी इनकी ऊपर आई. घोटाले करते करते चमड़ी इनकी ऊपर आई. सेहत के लिए इतना ठीक नहीं साहब चूहे बहुत हो गए. संभालो खुद को चूहे बहुत हो बराबर साहब चूहे बहुत हो गए. समय आपका 5 साल और 100 साल की 100 साल की पूंजी मत. संभालो खुद को चूहे बहुत हो गए. पैसा रखो बराबर चूहे बहुत हो गए. अमीरों का काम चूहे बहुत हो गए. ये मंत्रालय नहीं ये तो भ्रष्टालय है.
अमीरों का काम होता है यहाँ, बेईमानी चूहे बहुत हो गए, संभालो खुद को, चूहे बहुत हो गए, बराबर साहब चूहे बहुत हो गए। काम की बात नहीं रिश्वत की बात होती है यहाँ, काम की बात नहीं रिश्वत की बात होती है यहाँ, आम आदमी को लूटने वाले चूहे बहुत हो गए, संभालो खुद को चूहे बहुत हो गए, पैसा रखो बराबर चूहे बहुत हो गए। पसीनों में काम करते करते मेरे पिताजी की पैर की एड़िया फट जाती है, पसीनों में काम करते करते मेरे पिताजी की पैर की एड़िया फट जाती है, और इधर टेबल के नीचे से घुस लेने वाले चूहे बहुत हो गए। पसीनों में काम करते करते मेरे पिताजी की पैर की एड़िया फट जाती है, और टेबल के नीचे से घुस लेने वाले चूहे बहुत हो गए। संभालो खुद को चूहे बहुत हो गए, पैसा रखो बराबर चूहे बहुत हो गए। म्हणजे एक याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे, म्हणजे पंतप्रधान साहेब जेव्हा परदेश दौऱ्यावर होते, मी त्यांच्यावर एक मिश्किल एक मांडणी केली होती एका मुद्द्याद्वारे, की वजीरे आजम साहब दूर दूर तक विदेशों में भटको मत, वजीरे आजम साहब दूर दूर तक विदेशों में भटको मत, चूहे बहुत हो गए, संभालो खुद को चूहे बहुत हो गए, पैसा रखो बराबर चूहे बहुत हो गए। ही चूहे बहुत हो गए ही गजल मी एक कार्यक्रमात कवि संमेलनामध्ये सादर केली होती। अशाच कवितेच्या प्रवासामध्ये एक नाना तऱ्हेचे एक शेवटची एक गजल स्वरूपातली ही कविता एक मतला दोन शेर मध्ये मी घेतो, आणि त्यानंतर माझा जो तिसरा आता मुद्दा आहे समजा कवितेचा वाचकांवर होणारा परिणाम तो बघतो, आणि शेवटीला या माझ्या उर्वरित ज्या दोन कविता आहेत त्या घेतो। एक COVID-19 नावाची इंग्रजी रचना मी एक केली होती मध्यंतरीच्या काळात, आणि आत्ता या टाळेबंदीच्या काळामध्ये टाळेबंदी नावाची म्हणजे जे कर्माडचं प्रकरण झालं होतं, मजुराचा बऱ्याच मजुरांचा मृत्यू झाला होता। पांडुरंग आदळे सर नमस्कार। मजुरांचा मृत्यू झाला होता आणि त्यावर भाष्य करणारी आणि आत्मनिर्भर भारताचा टाळ झाला होता यावर भाष्य करणारी एक कविता मी नंतर घेतो, सध्या सादर करतोय। नाना तऱ्हेचे माणसे या कविता या कवितेचं शीर्षक आहे, कविता सादर करतोय। म्हणजे समाजातली सद्यस्थिती जी होती तो एक दीड वर्ष अगोदर, म्हणजे काही राजकीय पक्षांनी मंदिर बांधण्यासाठी वगैरे प्रयत्न सुरू केले होते, त्यांच्यावर ही रचना आहे। आणि मुळात उद्देश आहे की म्हणजे माणूस चंद्रावर गेलाय पण त्याची जी मानसिकता आहे ती आजही खालीच आहे, त्यामुळे मी याचं समर्पक वर्णन एक बॅलन्सिंग वर्णन या गझलमध्ये केलेलं आहे की परग्रहावर सोडले यान माणसाने, परग्रहावर सोडले यान माणसाने, अयोध्येत धाडले शुभान माणसाने, परग्रहावर सोडले यान माणसाने, अयोध्येत धाडले शुभान माणसाने। पाण्याच्या थेंबा थेंबाला आतुर हुई भुई, पाण्याच्या थेंबा थेंबाला आतुर हुई भुई, वृक्ष तोडूनही घातले थैमान माणसाने, परग्रहावर सोडले यान माणसाने, अयोध्येत धाडले शुभान माणसाने। जात संपली हे ढोंग तयानी रचविले, जात संपली हे ढोंग तयानी रचविले, कित्येक पायलला मारले सुजान माणसाने, पायल तडवी बद्दल बोलते डॉक्टर पायल तडवी। परग्रहावर सोडले यान माणसाने, धनंजय शेटकर नमस्कार। परग्रहावर सोडले यान माणसाने अयोध्येत, परग्रहावर सोडले यान माणसाने अयोध्येत धाडले शुभान माणसाने। कर्करेंना शहीद न म्हणणारे तुम्ही कोण, कर्करेंना शहीद न म्हणणारे तुम्ही कोण, हयात असताना मारले जवान माणसाने, परग्रहावर सोडले यान माणसाने अयोध्येत धाडले शुभान माणसाने। विश्वास बळी ठरला खोट्या घोषणांचा, विश्वास बळी ठरला खोट्या घोषणांचा, 15 लाख रुपये देण्याचे काढले फरमान माणसाने, विश्वास बळी ठरला खोट्या घोषणांचा, 15 लाख रुपये देण्याचे काढले फरमान माणसाने, परग्रहावर सोडले यान माणसाने अयोध्येत धाडले शुभान माणसाने। माणसाला माणुसकी हाच धर्म हवाय, माणसाला माणुसकी हाच धर्म हवाय, माणसातील कापले रहमान माणसाने, माणसाला माणुसकी हाच धर्म हवाय, माणसातील कापले रहमान माणसाने,
परग्रहावर सोडले यान माणसाने, अयोध्येत धाडले शुभान माणसाने. करपले पीक सारे या आसमानी संकटामुळे, करपले पीक सारे या आसमानी संकटामुळे, बळीराजाला लावले ग्रहण माणसाने, परग्रहावर सोडले यान माणसाने, अयोध्येत धाडले शुभान माणसाने. नबाला भिडावी इतकी घेतली विज्ञान भरारी, नबाला भिडावी इतकी घेतली विज्ञान भरारी, अंधश्रद्धेला पोचले अज्ञान माणसाने, परग्रहावर सोडले यान माणसाने, अयोध्येत धाडले शुभान माणसाने. नाना तरे नावाची ही गजल होती. यानंतर एक टाळेबंदी नावाची गजल घेतो आणि मग नंतर शेवटीलाच घेतो मी. टाळेबंदी म्हणजे सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी ही एक गजल आहे. टाळेबंदीत पोटाचे हाल फार झाले, टाळेबंदीत पोटाचे हाल फार झाले, वनवन चालून पाय बेहाल फार झाले. ज्यावेळेस मजूर हजारो किलोमीटरचा रस्ता पायी तुडवत होते, हे त्यांच्यावरचं भाष्य आहे, त्यांच्यावर केलेले भाष्य आहे. टाळेबंदीत पोटाचे हाल फार झाले, वनवन चालून पाय बेहाल फार झाले. उद्याचे स्वप्न बघत निजले रुळावरती, करमाडची घटनाचा उल्लेख यात केलाय की उद्याचे स्वप्न बघत निजले रुळावरती, संपलं जीवन रक्त लाल फार झाले, टाळेबंदीत पोटाचे हाल फार झाले, वनवन चालून पाय बेहाल फार झाले. सुशील वैद्य सर नमस्कार, धन्यवाद. संयमाचा काळ हा, संयमाचा काळ खरा हा ध्येयाने हवा, संयमाचा काळ हा ध्येयाने हवा, शासकीय यंत्रणेवर सवाल फार झाले, टाळेबंदीत पोटाचे हाल फार झाले, वनवन चालून पाय बेहाल फार झाले. वर्ष आपलेच फक्त हा कठीण काळ सरू द्या, वर्ष आपलेच फक्त हा कठीण काळ सरू द्या, काळ्या फितीचे राजकारण जहाल फार झाले. वर्ष आपलेच फक्त हा कठीण काळ सरू द्या, काळ्या फितीचे राजकारण जहाल फार झाले, टाळेबंदीत पोटाचे हाल फार झाले, वनवन चालून पाय बेहाल फार झाले. पाहिले तर कित्येक वर्ष पण यासारखी नाही, पाहिली तर कित्येक वर्ष पण यासारखी नाही, कित्येक वर्षानंतर बदनाम हे साल फार झाले, टाळेबंदीत पोटाचे हाल फार झाले, वनवन चालून पाय बेहाल फार झाले. माझे मित्र कृष्णा काळजात आलेत, कृष्णा नमस्कार. सरसावली मदत दिला गरजूंना आधार, सरसावली मदत दिला गरजूंना आधार, आत्मनिर्भर भारतासाठी टाळ फार झाले. सरसावली मदत दिला गरजूंना आधार, आत्मनिर्भर भारतासाठी टाळ फार झाले. टाळेबंदीत पोटाचे हाल फार झाले, वनवन चालून पाय बेहाल फार झाले. अशी ही एकंदरीत मंदी नावाची कवितेचा, कवितेचा वाचकाच्या मनावर जो परिणाम आहे तो मी इथे बघणार, म्हणजे या संदर्भात बोलणार आहे. आपल्याला माहितच आहे की कवितेला आदिमानवाचा आविष्कार मानल्या जातं, कवितेला आदिमानवाचा आविष्कार मानल्या जातं. त्यावेळेस समाजात वावरत असताना, म्हणजे समाजाच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यावर वेगवेगळ्या साहित्यिकांनी, विचारवंतांनी समाजातल्या प्रत्येक टॉपिकवर म्हणूयात एक व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी समाजात त्यावेळेस वावरत असताना तत्कालीन जीवनामध्ये, आता जीवनाची मी एक मिलर नावाची विचारवंत आहे, त्यांनी एक व्याख्या केली होती की लाईफ इज डिफाईन्ड ॲज द स्टेट ऑफ मटेरियल कॉम्प्लेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल विच इज कॅरेक्टरिस्टिक्स बाय परफॉर्म टू सर्टन ॲक्टिव्हिटीज लाईक ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. ही ग्रोथ करण्यासाठी माणूस जेव्हा समाजात वावरत होता, की वावरत असताना आजूबाजूचं जे संगीत जे आहे त्याच्या काणी पडलं, या संगीतामधूनच, या आवाजामधूनच संगीत जन्माला आलं, संगीताची निर्मिती झाली. आणि जेव्हा संगीत हे अभिव्यक्त व्हायला लागलं, जेव्हा संगीत हे अभिव्यक्त लागलं, तेव्हा भावनांचं आदान प्रदान वाढीस लागलं, भावनांचं प्रकटीकरण झालं, आणि पुढे याच भावनांच्या प्रकटीकरणामधून कवितेचा जन्म झाला. अगदी अरिस्टॉटलच्या काळापासून ते आजतागायत कवितेला शब्दात बांधण्याचा, शब्दात मांडण्याचा बऱ्याच विचारवंतांनी, लेखकांनी प्रयत्न केला. पण
आपापल्या परीने विविध कालखंडामध्ये विचारवंतांनी, साहित्यिकांनी, अभ्यासकांनी कवितेला थोड्याशा प्रमाणात एक व्याख्येमध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. असाच एक विल्यम वर्ड्सवर्थ हा युके मधला एक प्रसिद्ध कवी विचारवंत होऊन गेला, त्यांनी कवितेला शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. तो असं म्हणतो, पाहूयात, तो असं म्हणतो की पोएट्री इज द स्पॉन्टिनियस ओव्हरफ्लो ऑफ फिलिंग. इट टेक इट्स ओरिजिन फ्रॉम इमोशन रिकलेक्टेड इन ट्रान्स क्वालिटी. तो असं म्हणतो की पोएट्री इज द स्पॉन्टिनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग. इट टेक इट्स ओरिजिन फ्रॉम इमोशन रिकलेक्टेड इन ट्रान्स क्वालिटी. याचा अर्थ असा होतो, मराठीमध्ये अनुवाद केलाय, की मनाच्या जिवंत अवस्थेतील पुनर्स्मृत उत्कट भावनाचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे कविता होय. पुढे कालांतराने मराठी साहित्यातील अनेक अभ्यासकांनी, अनेक विचारवंतांनी कवितेला शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात मसू पाटील असतील, चंद्रकांत पाटील असतील, वसंत ढाके असतील. यांनी आपापल्या परीने मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक, ज्याला म्हणूयात आदरणीय सुधीर रसाळ सर असतील, त्यांनी पण कवितेला एक व्याख्याचं स्वरूप दिलंय. शब्दांनी घडविल्या गेलेल्या प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय, असे सुधीर रसाळ सर एका ठिकाणी म्हणतात. आपण वर्तमानपत्र वाचतो, वर्तमानपत्र एक समाजातील ज्ञान आत्मसात करण्यासाठी आपण वर्तमानपत्र वाचत असतो. वर्तमानपत्राला उद्देशून अब्राहम लिंकन असं बोलतात की जो व्यक्ती वर्तमानपत्र वाचतो तो जगातील 52 विद्याशाखांचा घरबसल्या अभ्यास करत असतो, असे अब्राहम लिंकन असं म्हणतात एका ठिकाणी. जसा बातमीचा आत्मा हा मथळा असतो, तसंच वर्तमानपत्राचा आत्मा हे संपादकीय पृष्ठ. संपादकीय पृष्ठ आपण का वाचतो, की त्यात सर्वसमावेशक माहितीचं संकलन तंत्रशुद्ध पद्धतीने केलेलं असतं, त्यामुळे वाचतो. मला असं म्हणायचं आहे की कविता ही देखील सर्वसमावेशक असावी, सर्व घटनेचा त्यात उल्लेख असावा. सर्वसमावेशक तंत्रशुद्ध मांडणी कवितेमध्ये केल्यास मला वाटतं की निश्चितच कविता ही प्रभावी बनेल. जेवढा आशय एका लेखात असतो ना, तेवढा आशय आपण एखाद्या कवितेत निर्माण करू शकतो. पण त्या कवितेच्या आशयाची निर्मिती ही आपल्या विवेकावर अवलंबून असते, आणि विवेकाची निर्मिती ही आपल्या अभ्यासावर अवलंबून असते, आपल्या वाचनावर अवलंबून असते. मी ज्यावेळेस म्हणतो, समजा वाचनाचं ज्यावेळेस कार्यक्रम वाढतं, त्यावेळेस आपोआप आपला दृष्टिकोन बदलतो, आपल्याला मार्ग सुचतात. आता मी ते कॉलेजमधला किस्सा सांगितला की आता कॉलेजमध्ये मग अशी मी किस्सा सांगितला ना की मी बाहेर म्हणजे कवी संमेलनामध्ये असं बघायचो, आणि त्यातला तो प्रकार बघायचो, तो म्हणजे प्रेम या विषयावर ते जास्त लिखाण करायचे. पण एखादं वय ओलांडल्यानंतर मला वाटतं की आपण मार्ग बदलायला हवेत. त्याशिवाय काही जे नवसाहित्य मांडणी आहे ती त्याशिवाय काही पूर्णत्वास येणार नाही. कवितेने आत्तापर्यंत समाजात क्रांती आणण्याचं काम केलंय, कवितेने समाजाला चेतवण्याचं काम केलंय, कवितेनं समाजाचं सशक्तीकरण केलंय, कवितेने आजपर्यंत समाजाला बळ देण्याचं काम केले. आपल्याला आठवत आहे की 12व्या शतकापासून आपल्याला संतांची विचारवंतांची हॅलो आवाज येतोय का? साहित्याची देणगी लागलेली आहे, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची ओवी असेल किंवा तुकोबारायांचा अभंग असेल, यात सुद्धा कविताच आहे ना, तो कवितेचा एक अंगच आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींपासून ते कुसुमाग्रजापर्यंतच्या साहित्यिकांनी केलेले संस्कार इथल्या मातीत रुजलेले आहेत, इथल्या माणसाच्या नसानसात भिनलेले आहेत, हे विसरता आपण काम नये. आपल्याला आठवतं की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये राजकीय नेते, लेखक, विचारवंत याबरोबरच कवी आणि शाहिरांनी देखील तितकीच महत्वाची भूमिका बजावली होती. त्यात कविवर्य वसंत बापट असतील, अण्णाभाऊ साठे असतील, शाहीर अमरशेख असतील.
कविता आणि पोवाड्याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी आणि लढ्यात जाण टाकली होती. जाण टाकण्याचं कार्य महत्त्वपूर्ण कार्य केलं होतं आणि हे जाण टाकल्यामुळे हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा यशस्वी झाला होता, सक्सेस झाला होता. एवढी प्रचंड ताकद या काव्यामध्ये आहे. आणि मला वाटतं की पोएट्री गिव अ मोटिवेशन टू एव्हरी वन, पोएट्री गिव अ मोटिवेशन टू रीडर, पोएट्री गिव अ स्ट्रेंथ टू रीडर, पोएट्री गिव अ स्ट्रेंथ टू एव्हरी वन, इच अँड एव्हरी वन. आज दुर्दैवाने आपल्याकडे काय परिस्थिती दिसून येते की आपला, मी आता मगाशी बोललो ना की म्हणजे प्रेमावर लिहायला काही म्हणजे बंधन नाही, आपण लिहू शकतो प्रेमा. पण हल्लीचं काय झालंय की सोशल मीडियावर जो उथळपणा प्राप्त झाला सोशल मीडियाला, म्हणजे कोणी येतं आणि पोस्टिंग करतं, म्हणजे चार ओळीची ती कविता, चार ओळी तो फेसबुकला टाकतो आणि कालांतराने त्या चार ओळीचं रूपांतर एका कवितेमध्ये कॉमेंट बॉक्समध्येच पूर्ण होतं. अशी ही सध्याची परिस्थिती बदलत चालली आहे. तर याबद्दल मला असं बोलायचं आहे की आज आपण पाहतोय की आज दुर्दैवाने आपल्याकडची जी मंडळी आहे, म्हणजे तरुण मंडळी जी माझ्या वयाची आहे, ती एकाच गोष्टीला चिटकून बसलेले आहेत, दोन अक्षराला चिटकून बसलेले आहेत. तर कविता लिहायला नाही, पण जसं पूर्वींच्या कवींचा जो काय म्हणता येईल त्याला, पूर्वींच्या कवीचा जसा भावनांचा स्पर्श होता, मंगेश पाडगावकर असतील, कुसुमाग्रज असतील, किंवा मग अन्य साहित्यिक असतील, फमू शिंदे असतील, फमू शिंदेची माय आई ना आईवर आईवर त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे, त्यांचा जसा भावनांचा स्पर्श होता कवितेला तसा आजकाल हल्ली काही दिसत नाही. या संदर्भात मी एक आणखी उदाहरण देऊ इच्छितो की या 10 वर्षा अगोदर आपण टेलिव्हिजनवर म्हणजे टेलिव्हिजन पाहत असताना, सुनील सर नमस्कार, धन्यवाद सर, की टेलिव्हिजनवर पाहत असताना की साधारण प्रत्येक चॅनलवर बॉलिवूड चित्रपट लागायचे. आज काळ बदललाय, प्रत्येक चॅनलवर टॉलिवूड चित्रपटाने स्थान मिळवले. हे स्थान कशामुळे मिळवले याची कारणी माणसा शोधायला गेलं तर ते PhD करण्यासारखाच विषय. त्यांनी त्या क्षेत्रात नाविन्यता आणली, त्यांनी आपल्या संस्कृतीला सोडलं नाही. आणि या उलट बॉलिवूडने काय केलं की एकाच गोष्टीला चिटकून जास्त काळ राहिल्याने त्यांचा काही प्रभाव राहिला नाही. अगदी मला हेच म्हणायचं आहे की कवितेचा प्रभाव टिकून ठेवायचा असेल, कवितेचा प्रभाव टिकून ठेवायचा असेल तर कविताची मांडणी ही तंत्रशुद्ध पद्धतीने असायला हवी, असं माझं वैयक्तिक मत आहे. यावेळेस आता बॉलिवूड चित्रपटाबद्दल बोलतोय, समजा बॉलिवूड चित्रपटाबद्दल आदरणीय संजय शिंदे सरांनी रविवारी चांगलं व्याख्यान दिलं, आपण जरूर ते पहा कॅम्पस कट्ट्यावर. की आज आपण ट्रेंड पहा की आज यूट्यूब चॅनल असेल किंवा मग दुसरीकडे वेबला वगैरे असेल, आज बॉलिवूड चित्रपट दिसतच नाहीये. रसिक सुद्धा टॉलिवूड चित्रपटालाच पसंत करताना आज दिसून येतात. आपण पाहतोय साऊथची गोल्ड माइन्स टेलिफिल्म्स प्रोडक्शन कंपनी, त्यानंतर पेन मूवीज प्रोडक्शन कंपनी यासारख्या चॅनलवर जास्त रसिकांचा पगडा आहे. आणि उलट बॉलिवूडचं बघितलं, हंगामा वगैरे बघितलं तर फारसा काही प्रभाव दिसून येत नाही. अलीकडे मराठी सुद्धा बघितलं तर मराठीमध्ये शेमरू नावाची प्रोडक्शन कंपनी आहे, याच्यावरही फारसा रसिकांचा कल आज दिसून येत नाहीये. मला म्हणजे एक आता मी ते सोशल मीडियावरच सांगितलं ना की आजचं म्हणजे जो तरुण आहे, युवक आहे, तो सोशल मीडियावर पोस्टिंग करतो आणि ती कविता सोशल मीडियावरच पूर्ण होते, याची ही परिस्थिती अशी आहे. आणि कविता लिहायला काही नाही, पण ती कविता कच्ची असते, ती कविता पक्की असते का हे कोणी लक्ष देत नाही याकडे. आणि कवीमध्ये संयम किती असला पाहिजे, कवीमध्ये संयम किती असला पाहिजे यावर जर्मन कवी रायनर मारिया रिल्के याबद्दल यावर असं म्हणतो की कवीमध्ये संयम किती असला पाहिजे की एखादं झाड बहरतं, बरोबर, एखादं झाड बहरतं त्याला कळी येते, कळीचं रूपांतर फुलात होतं, फुलाचं रूपांतर फळात होतं, पण ते अपरिपक्व फळ खाली पडत नाही, परिपक्व झाल्यानंतर ते फळ आपोआप खाली पडतं. आणि ते आपोआप खाली पडल्यानंतर असं दिसून येतं की याबद्दल रिल्के असं म्हणतात की
रिल्के असं म्हणतात की तुमची कच्ची कविता किंवा मग कच्चं कुठलंच लिखाण हे बाहेर पडतं अजिबात काम नाही. जसं फळ परिपक्व झालं की खाली पडतं, त्याचप्रमाणे कविता देखील परिपक्व झाली ती आपोआप बाहेर पडत असते असं रिल्के यांचं मत आहे. कविता ही वाचकांना मोटिवेट करते. समजा एखादा युवक समजा निराशामध्ये असेल तर कवितेमध्ये काय जादू आहे का माहीत नाही, पण कविता ऐकल्यानंतर कविता वाचल्यानंतर समजा एखाद्याचं मन स्थिर नसतं, तो स्टेबल नसतो, मनामध्ये विचारामध्ये समस्या धुमाकूळ घालत असते, अशी परिस्थिती समोर उद्भवली असताना आपण जेव्हा समजा सुरेश भटांसारखी एखादी गझल वाचतो किंवा मग अन्य कवी जे आहेत त्यांचं एखादी रचना ऐकतो तर आपण लगेच मोटिवेट होत असतो की आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी केलं पाहिजे समाजात काहीतरी लिहिलं पाहिजे, अशा प्रकारचे प्रश्न असं त्यावेळेस त्या प्रसंगामध्ये वाटत असतं. कविता ही जगण्यातून यायला हवी, कविता ही अनुभवातून यायला हवी. काळानुसार आपल्या सृजनशीलतेमध्ये बदल केल्यास मला वाटतं की कविता जी आहे आपलं योग्य रूप धारण करेल. जेव्हा आपण समाजाकडे डोळस वृत्तीने पाहतो, जेव्हा आपण समाजाकडे डोळस नजरेने पाहतो, समाज मनाच्या नजरेने पाहतो, तेव्हा आपली कविता ही परफेक्ट झालेली असते असं माझं वैयक्तिक मत आहे. जसं आजकाल म्हणजे तुमचं लिहिणं आणि तुमचं जगणं याच आज आंतरराष्ट्रीय कामं आहे. तुमचं लिहिणं आणि तुमचं जगणं यात आंतरराष्ट्रीय अजिबात कामं आहे. जर हे अंतर निर्माण झाल्यास तुमच्या साहित्याची तुमचं साहित्य हे धुळीस मिळेल, तुमच्या साहित्याची रद्दी व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. जसं आज आपण पाहतो की साधारण 8-9 वर्ष अगोदर वर्तमानपत्रे समजा आज घेतले, आज एखादं वर्तमानपत्र वाचायला घेतलं की ते उद्या शिळं व्हायचं, पण आज अशी परिस्थिती उद्भवली आहे डिजिटल प्लॅटफॉर्मचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे की वर्तमानपत्र आज बातमी आली की 2 तासांनी ते रद्दीत चाललं आहे, म्हणजे एवढं डिजिटल प्लॅटफॉर्मचा आज मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. सांगायचा उद्देश हा आहे की तुमचं साहित्य देखील आज जर तुमचं जगणं आणि तुमचं लिहिणं यात समजा अंतर पडलं तर तुमचं साहित्य देखील रद्दीमध्ये जमा व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. चळवळींनी आत्तापर्यंत समाजाला सशक्तीकरण केलं, चळवळींना कवितेने लढण्याचं बळ दिलं. आपण पाहतो की कवितेने चळवळींना आत्तापर्यंत वैचारिक खाद्य पुरवलं आणि हे वैचारिक खाद्य पुरवल्यामुळे चळवळी या मजबूत उभ्या राहिल्या आणि राष्ट्र उभारणीमध्ये भारताची चांगल्या योग्य रीतीने वाटचाल झाली आणि याचा परिणाम म्हणून आज आपण विकसनशील देशाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलोय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. एखादी कविता वाचताना एखादी कथा वाचताना आपण त्या पात्रामध्ये रमून जातो, एखादा चित्रपट पाहताना आपण एखाद्या पात्रामध्ये रमून जातो, तसंही हल्ली कवितेमध्ये देखील होतं की आता मी मागे कविता संग्रह वाचत असताना मला गोदी पहिणकरांची रचना प्रचंड आवडली होती, ती वाचत असताना मी त्या पात्रामध्ये स्वतःला शोधत होतो. एक 8-10 दिवसा अगोदर मी एकटाजीव नावाचं पुस्तक वाचत होतो, दादा कोंडकेंचं आत्मचरित्र आहे आणि त्या पाध्ये मॅडमनी शब्दांकन केलेलं आहे. त्या पुस्तकामधला प्रत्येक भाग हा माझ्या लोचनासमोर उभा होता. लोचनासमोर उभा असतानावेळी दादा कोंडकेंच्या आयुष्यात घडलेला प्रत्येक किस्सा हा माझ्या लोचनासमोर उभा होता आणि मी त्या किस्स्याकडे डोळस नजरेने पाहत होतो. जे अलौकिक साहित्य जे आहे ज्याला आपण म्हणतो, जे आपल्याला आपल्याला पात्रामध्ये घेऊन जातं, अशा प्रकारचं साहित्य जे मी म्हणजे मध्यंतरी वाचत असताना जे अलौकिक साहित्य वाचत असताना मला ग्रीक कवी रिक्स्तोसू जे आहेत यांनी आपल्या डायरीमध्ये प्रसिद्ध कविता संग्रहातली ही
ग्रीक कवि रिस्तुसू असं म्हणतात की यात्रित रिस्तुसू या ग्रीक कवीचं डायरीज ऑफ एक्साइल हे पुस्तक म्हणजे वनवासातील रोजनिशी या प्रसिद्ध कविता संग्रहातील एक जी कविता आहे जी म्हणजे त्याला म्हणतो आपण मराठी साहित्याच्या भाषेत अलौकिक पातळीवरती घेऊन जाते. एक छोटी कविता आहे, त्याचा आशय फार मोठा आहे. आदरणीय राजेश करपे सर नमस्कार. म्हणजे सिगरेटच्या पाकिटात काही चिट्ट्या घेऊन जोड्या खूप काही खरडलेले काही कागद लपून डोळ्यात काही निषिद्ध स्वप्न घेऊन त्या दगडाखालीच रात्री म्हणजे जिथे गाडले गेलेत ते एकत्र येतात. नेमके त्याच वेळी मोठे होत जाते आकाश, मोठे आणि खोल होत जाते आकाश. परत सांगतो की सिगरेटच्या पाकिटात काही चिट्ट्या घेऊन जोड्यात खूप काही खरडलेले काही कागद डोळ्यात काही निषिद्ध स्वप्न घेऊन जिथे गाडले गेले त्या दगडाखालीच रात्री ते एकत्र येतात. आणि त्याचवेळी मोठे होत जाते आकाश, खोलवर होत जाते आकाश. याचा अर्थ असा की काव्यार्थ सांगण्याच्या भानगडीत न पडताही आपण हे बघू शकतो की एक कैदी तुरुंगातच मारल्या गेलेल्या त्याच्या स्मृतीतल्या कैद्याच्या एकत्र येण्याच्या काल्पनिक स्थितीचे समर्पक वर्णन करतो. आणि पहिल्या चार ओळीत तोच वर्णन करत आलाय. आणि नंतरच्या खालच्या तीन ओळीत तो असं म्हणतो की यात्रीस विस्तोस असं म्हणतो की मोठे होत जाते आकाश, मोठे आणि खोल होत जाते आकाश. आकाशाच्या मोठे आणि खोल होत जाण्याची तो कल्पना मांडतो. मजक्या शब्दात कैद्यांचं दुःख, कैद्याच्या यातना, जीवनातली परात्मता, जगण्याविषयीची आस्था सगळेच लिलया तो मांडतो. असे करत असताना रिक्स्तोस माणसाच्या हातातील आशेचा क्षीण धागा अजिबात सुटू देत नाही. मी कविता संग्रह वाचत असताना आदरणीय राजपूत सर मला 10 मिनिटं मिळेल का? राजपूत सर येतोय का आवाज? एक मी 10 मिनिटात संपवतो. मी कविता संग्रह वाचत असताना मला उन्हाच्या कटाविरुद्ध हे मी पहिलं कविता संग्रह वाचलं होतं, त्यातली ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नावाची नागराज मंजुळे यांची कविता आहे, ती घेतो. छत्रपती शिवाजी पुलापर्यंत तुझी 4-व्हीलर येऊ शकेल, खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाटच नाक धरून तुझी वाट उकिरड्यातून वाट काढत खाली येते. पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती वेटक्या पत्राची मान पाटीत रुतलेली खुजी गरम मोकळ्या आगपेट्याच्या ढिगाऱ्यासारखी दिसतील. तुला मन आणि तोल सावरायला यावं लागेल. खाली येशील तेव्हा चिरकणारे रेकॉर्ड, दारूच्या गुल्यावरचे कोलमडणारे संवाद, छक्के पंजे बादशाह बेगमचे रोजचे विवाद, 4-2 शिव्याही तुझ्या कानी पडतील, कदाचित शरमू नकोस. फाटक्या कपड्यातील काही छोटी मुलं तुला कुतूहलानं पाहत असतील, त्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या दाराची वाट विचार. तुझ्या अत्तराच्या सुगंधा तुझ्या अत्तराच्या सुगंधाची चाळ दरवळेल. त्या मृताच्या मागून तुझ्या वाटेने येशील, कदाचित त्या वाटेवर मागे चाळही गोळा होईल, विथरू नकोस. माझ्या वांजोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच, इथेही फुल फुलतील, स्वप्न साकारतील, पण तोवर मला माझ्या स्वप्नाचं खतपाणी करून स्वतःलाच गाडून घ्यायला हवं माझ्या या चुरगळलेल्या माणसासाठी. उन्हाच्या कटाविरुद्ध या कविता संग्रहामध्ये नागराज मंजुळे असं सांगतो. कि यानंतर मी एक दोन माझ्या रचना घेतो आणि माझ्या या संवादाला रजा घेतो. लॉकडाऊनमध्ये कोविड 19 ही इंग्रजी रचना मी केली होती, ती घेतो. नारायण लांडगे सर नमस्कार. माझे मित्र चिमाजी हारके यांचं सुद्धा स्वागत. वी आर ऑल फायटिंग बॅटल विथ कोविड 19 फ्रॉम होम. वी आर ऑल फायटिंग बॅटल विथ कोविड 19 फ्रॉम होम. द फर्स्ट टाइम आय एम वॉचिंग इच अँड एव्हरी वन फायटिंग फ्रॉम होम विथ एनिमी. द एनिमी इज केम इन फ्रंट ऑफ एव्हरी वन होम. आयदर टिल टुडे we had done fighting to enemy in battleland. Always our land, our great culture motivating to us in our emergency time for fight to enemy. This is time for our patience. This is time for our patience. Listen, COVID-19. We are ready for fight.
लिसन कोविड 19, वी आर रेडी फॉर फाइट, गो आउटसाइड, गो आउटसाइड। कोविड 19 सारख्या कोविड 19 च्या काळात म्हणजे आजही वावरतोच सध्या, पण लॉकडाऊन सेकंड मध्ये आम्ही केली होती कोविड 19 वर, की ज्यावेळेस माननीय पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण एक युनिटी दाखवली होती, त्यावेळेस ही रचना केली होती। माझा हा संवाद कविता आणि बरंच काही या संवादातले तीन भाग मी बघितलेले आहेत आणि तीन भागातून संवाद साधलाय। मी कवितेकडे कसा वळलो, माझ्या कवितेचा जन्म कसा झाला आणि माझ्या कवितेचा वाचकांवर म्हणजे कवितेचा होत असलेला वाचकांवर परिणाम, या तीन गोष्टी या संवादाद्वारे बघितलेल्या आहेत। मला कॅम्पस कट्ट्याच्या माध्यमातून आदरणीय संजय शिंदे सर, आदरणीय राजपूत सर यांनी मला अभिव्यक्त होण्याची, माझं मत मांडण्याची संधी कॅम्पस कट्ट्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी संजय शिंदे सरांचा सुद्धा आभारी आहे। विषयाच्या संदर्भात आदरणीय कैलास आंबुरे सरांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल कैलास आंबुरे सरांचंही मी आभार मानतो। आणि म्हणजे आपण लाईव्ह पाहत असताना एखादी प्रिय व्यक्तीची नोटिफिकेशन येते आणि आपण लाईव्ह सोडून प्रिय व्यक्तीची नोटिफिकेशन पाहायला जातो, पण असं असतानाही आपण इतक्या वेळ हा संवाद ऐकला, त्याबद्दल मी आपलेही आभार मानतो। आणि संजय शिंदे सर आणि राजपूत सरांची कॅम्पस कट्ट्यावरची काव्यमाला इथून पुढे अशीच भरत जाओ अशी प्रार्थना त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद।